आम्ही हिंसाचाराचं समर्थन करत नाही, आम्ही हिंसाचाराची दृश्य दाखवणार नाही। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने जबाबदार भूमिका घेतलेली आहे। सध्या राज्यभरात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भात, तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी याच मुद्द्यावर जबाबदार भूमिका घेतलेली आहे। आम्ही हिंसाचाराचं समर्थन करत नाही आणि आम्ही हिंसाचाराची दृश्य देखील दाखवणार नाही, अशी भूमिका जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने घेतलेली आहे। राज्यभरात सगळीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। अनेक ठिकाणी जाळपोळ तोडफोडीच्या घटना देखील घडतायत, मात्र या सगळ्या घटनांचं, या सगळ्या हिंसाचाराचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी समर्थन करत नाही, आम्ही हिंसाचाराची दृश्यही दाखवणार नाही, अशी जबाबदार भूमिका जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं घेतलेली आहे। प्रसार माध्यमांवर हिंसाचाराची हिंसक अशी दृश्य दाखवण्यात येतात। अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि आरक्षणासाठीच मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी हिंसाचार उसळलेला पाहायला मिळतोय। जाळपोळीच्या घटना देखील झालेल्या पाहायला मिळतात, मात्र या सगळ्या हिंसाचाराचं समर्थन जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी करत नाही। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत दूरध्वनीवरून। प्रसाद सर, हिंसाचाराचे दृश्य सगळ्याच प्रसार माध्यमांवर प्रसारित होत आहेत, मात्र आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं जबाबदार भूमिका घेतलेली आहे, ही दृश्य न दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे। बिलकुल मिनल, या क्षणाला अशा प्रकारची जबाबदार भूमिका घेणं आणि ती राबवणं सुद्धा गरजेचं आहे। आपण पाहताय की ज्या पद्धतीनं हिंसाचार वाढत चाललाय, त्या हिंसाचाराच्या मागे केवळ आणि केवळ मिळणारी प्रसिद्धी सुद्धा कारणीभूत आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आलेल्या रागाची ती प्रतिक्रिया म्हणून समजू शकतो, पण त्याचं सुद्धा समर्थन करता येणार नाही। महाराष्ट्रात असो, भारतात असो, मुळातच कुठल्याही लोकशाही असलेल्या देशामध्ये कोणालाही आंदोलनात हिंसाचार करण्याचा अधिकार नाही। आज केवळ एक विशिष्ट घटक कोणत्या मुद्द्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे आणि तो आरक्षणाची मागणी करत हिंसाचार करतोय, त्याला विरोध होतो, बाकी कोणाला विरोध होत नाही असं अजिबात जय महाराष्ट्र करणार नाही। हिंसाचारामध्ये गाड्या फोडणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, त्याचबरोबर लोकांमध्ये भय निर्माण होईल, सर्वसामान्य जनतेमध्ये भय निर्माण होईल अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही। आम्ही एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून या संपूर्ण घटनांचं चित्रीकरणही दाखवणार नाही, कारण गेल्या काही दिवसांमध्ये हे लक्षात आलेलं आहे की माध्यम अशा प्रकारच्या घटना दाखवायला लागल्यानंतर आणखीन अशा घटना वाढत चाललेल्या आहेत। अगदी याही पलीकडे जाऊन एक गोष्ट निश्चित अधोरेखित करायला हवी की या संपूर्ण आरक्षण आंदोलनाचा आत्ताचा नेता म्हणून ज्यांचा चेहरा आहे ते मनोज जरांगे हिंसाचार थांबवा सांगतायत, पण हिंसाचार थांबत नाहीये। याचा अर्थ हा हिंसाचार हा केवळ आणि केवळ एका विशिष्ट भूमिकेसाठी नाही तर काही वेगळ्या हेतूंनी होतो का, हा प्रश्नही उपस्थित होतो। अगदी प्रसाद सर, थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतोय, आपण आपली जय महाराष्ट्राची भूमिका पुन्हा एकदा जनतेसमोर मांडूया। तर जय महाराष्ट्र या हिंसाचाराचं समर्थन करत नाही, आम्ही जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीवर आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराची दृश्य दाखवणार नाही। ज्यांना महाराष्ट्रात तेढ हवीये त्यांनी हिंसाचाराचं खुशाल समर्थन करावं, अशी ही जय महाराष्ट्राची भूमिका आहे। आपल्यासोबत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे सर जोडले गेले आहेत। प्रसाद सर, अनेक ठिकाणी हिंसाचार उसळलेला दिसतोय, सरकारी मालमत्तांचं नुकसान होत आहे, जाळपोळीच्या घटना घडत आहेत, प्रसार माध्यमांवर सर्रासपणे ही सगळी दृश्य गेल्या अनेक दिवसांपासून दाखवली जात आहेत, यामागे अनेक कारण देखील असू शकत आहेत, मात्र आपण आता ही जबाबदार भूमिका घेतली।
बिल्कुल या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण थेट भूमिका घेऊन हे सांगू इच्छितो आहे की हा हिंसाचार महाराष्ट्राला परवडणारा नाही, किंबहुना कोणताच सार्वजनिक ठिकाणी होणारा किंवा कुठेही होणारा हिंसाचार हा समर्थनीय असू शकत नाही। ही सगळी भूमिका आपण यासाठीच घेतो आहोत कारण आपल्याला महाराष्ट्राविषयी प्रेम आहे, आपल्या नावात जय महाराष्ट्र आहे आणि आपल्याला महाराष्ट्राची काळजी आहे। ज्यांना कोणाला महाराष्ट्रात तेढ निर्माण करायची आहे, ज्यांना कोणाला महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे आणि ज्यांना बेजबाबदार माध्यम पत्रकारिता करायची आहे, त्यांनी खुशाल हिंसाचार दाखवत राहावा, आम्ही त्यांनी काय करावं हे सांगणार नाही।